सरस्वती माता का महाराष्ट्र के सभी शिक्षकों पर प्यार भरा आशीर्वाद, इस प्रतियोगिता के आयोजकों को बहुत धन्यवाद। आशा है कि इस गतिविधि से छात्रों को शैक्षणिक रूप से लाभ होगा। एक बार फिर सभी शिक्षकों, आयोजन समिति, मूल्यांकन समिति और महाराष्ट्र सरकार को बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार, सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत। या व्हिडिओ मधील पाठाशी संबंधित चार प्रमुख मुद्दे या शैक्षणिक व्हिडिओ मध्ये समाविष्ट आहे। यामध्ये पहिले प्रस्तावना, अध्ययन निष्पत्ती, पाठाचा आशय आणि निष्कर्ष हे मुद्दे आहेत। यामध्ये पहिले आपण प्रस्तावना पाहूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा पाठ शिकण्या अगोदर आपण सर्वप्रथम प्रस्तावनेच्या स्वरूपात या पाठाचा परिचय जाणून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या चित्रात कोणते प्रसंग दिसतात बरं? आपण हे प्रसंग कधी ना कधी बघितलेले असतील किंवा वाचलेले असतील किंवा ऐकलेले असतील, जसे की भूकंप, महापूर, वादळ, वणवा, सर्पदंश आणि श्वानदंश। अशा प्रकारच्या प्रसंगांना आपत्ती असे म्हणतात। असे प्रसंग तुम्ही स्वतः कधी अनुभवलेले आहात का? हे प्रसंग नेमके का घडतात? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण आज शिकणार आहोत इयत्ता सहावी, विषय सामान्य विज्ञान आणि पाठ क्रमांक 4 आणि पाठाचे नाव आहे हे आपत्ती व्यवस्थापन। अचानक उद्भवणाऱ्या या समस्यांना रोखण्यासाठी पूर्वतयारी करणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय। हा पाठ शिकल्यानंतर आपली काय अध्ययन निष्पत्ती होणार आहे हे पाठाच्या हेतू स्वरूपात आपण आता पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपत्तींचे दोन प्रकार पडतात, एक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी मानवनिर्मित आपत्ती। भूकंप, पूर, दुष्काळ, सुनामी, चक्रीवादळ ही नैसर्गिक आपत्तींची उदाहरणे आहेत। जातीय दंगे, हल्ले, बॉम्बस्फोट, दहशतवाद ही मानवनिर्मित आपत्तींची उदाहरणे आहेत। या आपत्तींचा अभ्यास करण्याअगोदर हा पाठ शिकल्यानंतर आपली काय अध्ययन निष्पत्ती होणार आहे हे आपण आता जाणून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपल्याला माझ्या बाजूला दिसत आहे तो माझा एक फोटो आहे। अध्ययन अध्यापनातील नवीन तंत्रज्ञानानुसार म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI तंत्रानुसार हा फोटो आपल्याशी संवाद साधेल आणि हा फोटो बोलू लागेल आणि आपल्याला सांगेल की हा पाठ शिकल्यानंतर आपली काय अध्ययन निष्पत्ती होणार आहे ते। चला तर मग पाहूया। अतिवृष्टीमुळे येणारा महापूर, भूकंप, विजांचे कोसळणे आणि ज्वालामुखी, जंगलांना अचानक लागणारी आग, वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेली धोक्याची तीव्रता, बेसुमार प्रमाणात वाढलेली बांधकामे, पर्यावरणाचा ढसळत चाललेला समतोल आणि गुन्हेगारी, यातून बॉम्बस्फोट, हल्ले, अपघात इत्यादी। अशा प्रकारे वेगवेगळ्या आपत्तींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या काही आपत्तींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। यानंतर पाठाचा आशय म्हणजेच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींचे स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत। नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वात पहिले उदाहरण येते ते म्हणजे भूकंप। भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते, त्याची परिणती भूकंप लाटामध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते, त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात। अशी भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात। भूकंपासाठी अन्य कारणाबरोबरच मोठी धरणे व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे मानली गेलेली आहेत। अशा महाभयंकर भूकंपाचे अनेक दुष्परिणाम होतात, उदाहरणार्थ बांधकाम, पूल, रस्ते, लोहमार्ग हे भूकंपामुळे उद्ध्वस्त होतात। नद्यांच्या प्रवाहाची दिशा सुद्धा यामुळे बदलू शकते, तसेच मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते। मित्रांनो, यानंतरची नैसर्गिक आपत्ती आहे महापूर।
महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी एक नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट ओढावते. बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करण्याची व्यवस्था अपुरी पडते, त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर शिरते आणि आसपासच्या परिसरात व घरातही शिरते. अशा या महापुराचे अनेक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते, जमिनीची धूप होते, पिकांचे अमाप नुकसान होते. पूर ओसरल्यानंतरही आजार, रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालावते. अशी काही महापुरांचे परिणाम आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरची नैसर्गिक आपत्ती आहे वणवा. जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणामुळे लागलेली अनियंत्रित आग म्हणजे वणवा होय. असा वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. अशा वणव्याचे वेगवेगळे दुष्परिणामही आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान होते आणि हवा प्रदूषित होते, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना आणि श्वसनांच्या विकारांना सामोरे जावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरची नैसर्गिक आपत्ती आहे वादळे. हवेमध्ये कमी दाबाचे आणि अधिक दाबाचे पट्टे हे नेहमी तयार होत असतात आणि त्यामुळे हवामानात वेगवेगळे बदल होत असतात. हवामानातील या वेगवेगळ्या बदलामुळे वारे हे वेगाने वाहू लागते आणि त्यामुळे वादळे निर्माण होतात. अशा वादळांचे वेगवेगळे दुष्परिणामही आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते, तसेच पिकांचेही नुकसान होते. जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते. वीज पुरवठा हा खंडित होतो आणि आपले रोजचे दळणवळण यंत्रणाही खंडित होते. यानंतर अशा प्रकारच्या आपत्तींचे व्यवस्थापन कसे करावे हे आपण पाठाच्या निष्कर्षामध्ये अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण रेडिओ आणि टीव्हीवरील बातम्याकडे नेहमी लक्ष ठेवले पाहिजे. तसेच बॅटरीवर चालणारी उपकरणे काळजीपूर्वक हाताळावीत. हवामान खात्यांच्या सूचनांचे पूर्ण पालन करणे. कधीही आश्रयासाठी टेकड्या किंवा डोंगर पायथ्याशी थांबू नये. पुराच्या वेळी घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागेचा आसरा घ्यावा अथवा उंचावर थांबावे. भूकंपाच्या वेळी स्थलांतर करताना पुढच्या मार्गाची योग्य ती खात्री करावी. अशा वेळी मदत केंद्र किंवा छावणीचाही आसरा घ्यावा. सार्वजनिक ठिकाणी आगीपासून बचावासाठी अग्निशामक नळकंडे वापरावे. अधिक माहितीसाठी या क्रमांकांना संपर्क साधावा. पोलीस 100, अग्निशामक 101 आणि आपत्ती केंद्र 108. आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटचा वापर करावा. या स्क्रीन रेकॉर्डिंग द्वारे आपल्याला दिसत आहे या संकेतस्थळामधील ही वेगवेगळी वैशिष्ट्ये, ज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या शासन स्तरावरील सेवांचा समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रहपाठासाठी तुम्हाला या बुकलेटचे वाचन करणे तसेच या पाठाच्या शेवटी दिलेला हा स्वाध्याय सोडवणे हा भाग असेल. हा स्वाध्याय सोडवण्यासाठी आपण मी तयार केलेला हा QR कोड स्कॅन करावा आणि या पाठाचे PDF नोट्स डाउनलोड करावे. सर्व दर्शकांचे मनपूर्वक आभार आणि आयोजकांना खूप खूप धन्यवाद.